राजू शेट्टीचा सोयी पुरत घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. आम्हाला असं करायचं नाही. अशी काही केवळ भगव्या रंगाचे नाहीत तर हिरव्या रंगाचे आहेत, निळ्या रंगाचे आहेत आणि पिवळ्या रंगाच्या. म्हणजे असं कोणासाठी तरी ते बोलत नव्हते. आमच्या कोणाच्या पक्षात येऊ नको, तो आश्चर्य तिथं तुला निवडून आणायचं काम आमचं. आणि म्हणून ते निवडून येत होते. म्हणजे आमदार झाले त्यावेळेला काही स्वतःच्या कर्तृत्वावर झाले नाही. राजू शेट्टींची भूमिका अशी आहे की शरद जोशींनी भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळं जातीवादी गिधरांनी हा शब्द त्यांनी वापरला होता आणि त्यामुळे मी शरद जोशींची साथ सोडत आहेत असं त्यांनी त्यांचं समर्थन. हे तकलाद खोट आहे. याच कारण असं की याला या तिघांनी सांगितलं होतं तुला आम्ही आमदार खासदार करतो, तू शरद जोशींची संघटना फोड. आता संघटनेतनं फुटून जाण्यासाठी जे लागतं ते त्यांना वापरतं की शरद जोशींनी पाठिंबा भाजप सल्ला दिला. भाजपला पाठिंबा दिला ते निर्णय घेण्याच्यासाठी आधी जी आमची नागपूरला बैठक झाली, शरद जोशी असे एकटे काही निर्णय घेत नव्हते. आता ते नाही आहे जिवंत म्हणून आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्या आधीच त्यांनी ही जातीयवादी गिधाड आहेत आणि ही गिधाड भगव्या रंगाच्या आहेत, हिरव्या रंगाच्या आहेत, निळ्या रंगाच्या आहेत, पिवळ्या रंगाच्या आहेत असं सांगितलेलं होतं. ते काही केवळ भाजप बद्दल बोलले होते असं नाही आहे, लक्षात घ्या. अच्छा. त्यांनी करताना राजू शेट्टीचा सोयी पुरत घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. आम्हाला असं करायचं नाही आहे. शरद जोशींनी अत्यंत प्रांजळपणे सांगितलं ही जातीयवादी गिधाड तुमच्या भाकरीचा घास तुमचा हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ही काही केवळ भगव्या रंगाचे नाहीत तर ही हिरव्या रंगाचे आहेत, निळ्या रंगाच्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या. म्हणजे असं कोणासाठी तरी ते बोलत नव्हते. हो त्यांना काही इथं मिळवायचं होतं म्हणून आले नव्हते ते, लक्षात ठेवायला पाहिजे लोक. पण त्यांनी भाजपकडनं खासदारकी मिळवली होती नाही? ते कधी मिळवली? किती वर्ष गेली त्याच्यावर? तुम्हाला हे लक्षात कसं येत नाही? त्याने व्हीपी सिंगांच्या सरकारमध्ये पण काम केलं, व्हीपी सिंगांना पण मदत केली. त्यांची इच्छा एवढीच होती की ही पॉलिसी बदला, जी नेहरूनी पॉलिसी आपण घेतलेली आहे उद्योगपतींच्या हिताची, तर ती तुम्ही बदला. तर एक ही राज्य करता असता काही तयार होत नाही आहे, हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. ओके. पण जेव्हा जेव्हा तुम्ही असं राजू शेट्टींवर आरोप करता तेव्हा असं वाटतं की ते तुमच्या आता राजकीय विरोधक झाले आहेत, म्हणजे शेतकरी संघटनेचे विरोधक आहेत. मला राजकीय विरोधक, कारण माझी भूमिका ही राजकीय नाहीच आहे. मी तुम्हाला जरी कोणत्या पक्षात दिसत असलो तर शेतकरी हिताचं जर ते काही कोणी करणार असतील तर त्यांना मदत करतो ना मी. बरं. मग आम आदमी मध्ये पण आम्ही होतो. आम आदमी मध्ये नाही, याच्या आधी मायावतीने हायेस्ट उसाचा भाव दिला उत्तर प्रदेश मध्ये. आम्ही महाराष्ट्रात मायावतीचं नेतृत्वाखाली काम केलं, त्यांच्या चिन्हावर, हत्तीच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या. असं नाही की आम्ही केवळ भाजपा बरोबर गेलो किंवा शिवसेने बरोबर किंवा व्हीपी सिंगांच्या जनता बरोबर, या सगळ्या पक्षांच्या बरोबर आम्ही काम केलं. विरोधी काँग्रेस सोडून सगळ्यांच्या बरोबर काम केलेली आहेत. कारण काँग्रेसचा विरोध म्हणजे त्यांनी कायदे करून आम्हाला मारायचं ठरवलं. तुम्ही काँग्रेस बरोबर आतापर्यंत कधीच गेलो नाही? कधीच नाही, कधीच नाही. पण आता पुन्हा थोडस राजू शेट्टी विषयाकडे येतो. त्यांनाही पण संघर्ष केलाय, त्यांची डोके फुटलेली आहे. त्यांना तरी कुठे विजय, म्हणजे त्यांना जर विलासराव देशमुख, शरद पवार यांचा जर पाठिंबा असता तर त्यांचं तरी डोकं कशाला फुटलं असतं? त्यांनाही सगळं सुकर झालं असतं. त्यांनी जे निवडणूक लढवलं ते कल्लप्पा आव्हाड ते काँग्रेसचेच होते. कसं काय तुमच्यामध्ये निवडणुकीमध्ये निवेदिता मानेनं हरवून ते निवडून आले खासदार केला. त्याच्या आधी 2004 मध्ये आमदार केला त्या मगदुम रजनीताई मगदुमना हरवून निवडून आले. त्या काँग्रेसच्या होत्या, रत्नापन्ना कुंभारांच्या कन्या. मी तुम्हाला हे सांगितलं की शेतकरी संघटना फोडत असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटना करत असताना त्यांना हे या तिघांनी आश्वासन दिलेलं होतं की तू फक्त संघटना फोड, आमच्या कोणाच्या पक्षात येऊ नको, तो आश्चर्य तिथं तुला निवडून आणायचं काम आमचं. आणि म्हणून ते निवडून येत होते. म्हणजे आमदार झाले त्यावेळेला काही स्वतःच्या कर्तृत्वावर झाले नाही, तेही या तिघांनीच दिली मत. खासदार झाले त्यावेळेलाही 9 त्यांनीच दिली, 14 त्यांनीच दिली. हे कायदे बदलून घेतले त्याचं काम झालं. कोणता कायदा बदलून घेतला? राजू शेट्टींचा कायदा बदलण्यामध्ये मोठा हात आहे त्याचा. की ज्या कायद्याच्या आधाराने आम्ही मगाशी सांगितलं, शरद जोशींनी जो आम्हाला समजावून सांगितलं, ज्या कायद्याच्या आधाराने आम्ही हे भाव वाढवून घेतले, कारखानदारांना गुडघे टेकायला लावले, ते कायदे बदलले ना विलासराव देशमुख आणि शरद पवारांनी 2004 नंतर. ओके.
आमदार झाले. आमदार झाल्याबरोबर मी मग अशी तुम्हाला सांगितलं की 8.5% बेस होता रिकव्हरीचा, तो आज 10.25% झाला. पूर्वी पीक ऍव्हरेज घेत होते, आता ऍव्हरेज घ्यायला लागले. त्याच्यामुळं आता 3% रिकव्हरीची चोरी केली याच्यात. आज 3% म्हणजे 1% किंमत आहे 315. 3% म्हणजे 315 × 3 945 रुपये टनामाग नुकसान होतंय केवळ. इथं आम्हाला जे भाव कमी मिळत आहेत, गेली 13 वर्ष 2500 ते 3000 एवढ्यामध्येच ऊसाचा भाव राहिलेला आहे. याच कारण राजू शेट्टी आहे, ते लक्षात घ्या. एफआरपीचा बेस जो वाढवला 8.5% संवादा केला, अहो माणसाची साखर कमी होते जास्त होते, जमिनीची झाली का, नदीच्या पाण्याची झाली का, आणि मग 8.5% बेस का वाढला. साधी गोष्ट आहे, फसवणूक आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांच्या घरावर दिवसा दरोडा पडलेला आहे. तरी पण म्हणजे त्यांचं जर निवडणूक देश जर पाहिलं, 2004 ते आमदार झाले. मी आता मला सांगा की काँग्रेसचा उमेदवार पाडून त्यांना निवडून आणलं. पुढच्या लोकसभेच्या वेळा त्यांच्या बाजूने उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता वहिनी त्यांना पाडून त्यांना निवडून आणलं. मग हे कोण करतंय सगळं? हे 3 लोक जे मग अशी सांगितली गोपीनाथ मुंडे सोबत गेलेच होते, त्यांच्यामध्ये राग नव्हता एकमेकाला. तुम्ही राष्ट्र गोपीनाथ मुंडेच्या पक्षात राहा, नाहीतर तुम्ही काँग्रेस मधन राहा किंवा राष्ट्रवादी. पण तुम्ही जेव्हा गोपीनाथ मुंडेच्या नंतर आता तुम्ही बरी आठवण केली. तुम्ही जर भाजप बद्दल राग म्हणून तुम्ही तिकडे संघटना फोडली किंवा शरद पवार आणि भाजपला पाठिंबा दिला, जातीवाद्यांच्या वर गेले शरद जोशींनी म्हणून तुम्हाला राग आला, तर मग तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या भाजप बरोबर कसे गेले? मग तुम्ही कुठं तिथं काय पाळला भाजप विरोधात? पण राजू शेट्टींचे जे आंदोलन जर पाहिले, तर ते शरद पवारांना त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं. शरद पवारांच्या घरासमोर केलं किंवा पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना कराडला त्यांनी आंदोलन केलं, तर हे तिन्ही पक्षाच्या पाठिंब्यावरच केलं. अच्छा, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं? वाटत नाही, मी कागदपत्रे पुरावा द्यायला तयार आहे ना. ते आता त्या सगळ्या ठरावामध्ये शेतकरी विरोधी ठराव झाले, त्या दांडेगावकर आणि ठोंबरे हे कारखाना प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांच्या बरोबरीने त्या ठरावाचा पाठिंबा देत आहेत की शेतकऱ्यांच्या ऊस बिलात नाही या कपाती करा म्हणून. हार्वेस्टिंगच्या कपाती करा. आणि पुन्हा जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं 5 हे सेक्शन जो वगळला ते खासदार झाल्यावर झालं हे सगळं. ओके, 5 सेक्शन मध्ये काय होतं? तर उपपदार्थातला 50% वाटा शेतकऱ्यांना द्यावा हा जो भार्गव समितीचा कायद्यात रुपांतर केलेलं होतं, पण ते काढून टाकलं नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठं नुकसान काय करायला पाहिजे अजून राजू शेट्टीने? कारखानदाराचा फायदा किती झाला? उपपदार्थातला आता काही मिळत नाही आम्हाला, हिशेब सुद्धा सांगत नाहीत. फक्त साखरेचा हिशोब सांगतात. नाही, तेवढाच सांगतात. म्हणजे तोही केंद्र सरकार जे एफआरपी देतय तोच देतात आम्हाला, त्याच्यावर काहीच नाही. साखरेचे दर वाढले मग एफआरपीची किंमत वाढायला नको का? इथेनॉलचा दर आता काल तुम्ही 7 रुपयाने आणखी वाढवून दिला, मग त्याचे पैसे आम्हाला यायला नको का? नाही नाही मिळत काही. एफआरपी दिला म्हणजे झालं. ओके, हे आंदोलन करतो 50 द्या 100 द्या त्यांच्या हिताच करतोय. तरीही एक राजू शेट्टी पुढे एक शेवटचा प्रश्न, तरीही शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास का? शेतकऱ्यांचा विश्वास नाही आहे. शेतकऱ्यांना जे खाली लेवल मध्ये पहिल्या लेवलचे कार्यकर्ते कारखानदारांच्या बरोबर आहेत, पण हेच लोक गावातले गाडी करून कार्यकर्त्यांना त्या आंदोलनाला राजू शेट्टीच्या पाठवतात. मी तिथं बघतोय ना, माझ्या गावातले लोक जात आहेत, जयंत पाटलाचे लोक राजू शेट्टीच्या आंदोलनात जात आहेत. मी तुम्हाला दाखवून देतो, नावानिशी सांगून देतो, हे गावचे आमच्या शेतकरी या राजू शेट्टीच्या आंदोलनात गेले. निवडणुकीच्या वेळेला मात्र जयंत पाटलावर असतात. निवडणुकीचे निकाल सांगतो, जयंत पाटील ज्या वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये 70,000 लीडने निवडून येतात. आता राष्ट्रवादीच्या विरोधी जर जयंत पाटील पक्षाच्या विरोधी राजू शेट्टी उभे राहतात असं तुमचं म्हणणं आहे, मग जयंत पाटलांच्या मतदारसंघामध्ये यांचं 70,000 लीड जाऊन राजू शेट्टीला 15,000 मत जास्त पडतात, ही का त्याची लोकप्रियता मानायची का जयंत पाटलांनी मत द्या म्हणून सांगितलं म्हणून गेली?
अच्छा, पण हा आक्षेप तुमच्यावर पण घेतला जातो की जे तुमची संघटना जी आहे ती जयंत पाटीलच चालवतात. हो ना, मग मी पहिलं स्टँडला मी राजारामबा फोनचा कार्यकर्ता होतो. आता तो संदर्भ काय मी इतिहास आहे तो काही आता पुसू शकत नाही ना. पण यांच्या बरोबर मी नाहीये, मी सांगितलं तुम्हाला की काँग्रेसमध्ये गेल्यापासून आम्ही नाही त्यांच्यावर लाईफ यांच्या बरोबर. ओके, त्यांनी प्रचार करतात, त्याला काही लोकांना असं वाटतं की बा दादा एवढं करतात म्हणजे कसं करतात. हा, तुम्ही एवढी संघटना चालवता, तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट मध्ये आणि तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये? नाही, जिल्ह्यातल्या नेत्यांचं म्हणजे जयंत पाटलांच्या विरोधक जेवढे होते तेही सगळे असंच करायचे माझ्या बाबतीत प्रचार. बरं, आणि मग लोकांना खरं वाटायचं की विरोधक ही सांगतायत, जयंत पाटील ही सांगतायत. पण आज तुम्हाला सांगतो, जे जयंत पाटलांचे विरोधक होते गेल्या 30-40 वर्षामध्ये ते सगळे त्यांच्याच पक्षात गेलेले आहेत जयंत पाटलांच्या, आणि मीच फक्त आता विरोधात राहिलेलो आहे असं आहे ते.